हाय गाईज आणि वेलकम टू माय ब्लॉग. आणि आज आमच्या इकडे हळदी आहे. शाळेतून आल्या आणि कपडे चेंज केले आणि पहिला जाऊन मेहंदी काढून दाखव. छान मेहंदी काढली. नवरीची पण मेहंदी दाखव. आपण छान काढले ना मेहंदी. कसं वाटते मग मम्मी? कसं वाटते मेहंदी काढली? नंतर खा ना. एवढी घाई आहे का? मला खाऊ खायची. नवरीशी मेहंदी पीछे से दिखाओ दीदी. पीछे नहीं निकाला ना? इसमें निकाला. अच्छा डैडी इधर ही था अभी बाहर. पीछे बाकी मस्त चालले सगळे. छान वाटते मेहंदी. म्हणजे आता शिकायला धरली. आता मम्मी काढते मेहंदी. ये क्या करते? मी पण पुढे आणि मागे काढूनच घेतली. सोनं जीवन दाखव. पुढे मम्मी पण काढते आता. अजूनपर्यंत मम्मीची मेहंदी नाही झाली. पुढे नवरीची मेहंदी. ही झाली आहे. सुकली. आता पायाची चालू आहे. हे बघा मम्मीची मेहंदी पूर्णपणे झालेली आहे. मागे एक मोठी आणि एक छोटी झाली ना. हिची पण झालेली आहे. मागे नंतर काढलंय. हा तुम्हाला मागे पण नंतर काढलंय ना. दाखव सोना तुझी मागची परीची. दाखव तो हात व्यवस्थित. सोना दोघी जण हात ठेवा साईड साईडला. हे बघ. अरे वा छान रे. आणि आता जस्ट मी मेहंदी धुतली या हाताची आणि या हाताची पण. आणि सोना इकडे धुते. दाखव का तुझी मेहंदी? पॅन्ट वरली झाली पण मेहंदी नाही गेली. पॅन्ट वर घ्यायची ना. मम्मी काय करते? काय नाही. बघ माझी मेहंदी. हा अजून मम्मीनी काढली नाही. मम्मी बोलते अजून जास्त सुकू दे. मी नंतर धुणार. ओके. आता अशी सगळे येत आहेत. ते खुर्च्या वगैरे लावल्या आहेत. हळदी तर चालू आहे इथे. आणि हे लोक इथे बसलेत. बस सगळे येत आहेत. आत्ताशी अजून कोण नाही आलेलं. बघा ही असं खांब्याला लटकते आणि पडली तर लागेल. तू खांब्यावर का लटकते? इथे फोटो शूटिंग चालले नवरीची. फोटो काढायचे काम चालू. होय काय करते? चल तिकडे मम्मी जवळ. चक्कर येईन. चल इकडे पाणी जेवण वगैरे आहे. नंतर देतील ते. इकडे मम्मी उभी आहे आणि अजूनपर्यंत हळदच लावते. आता मम्मी लावते हळद. आणि आता मम्मी इथे हात धुते कारण की मम्मीच्या हाताला हळद लागले. तोंडाला पण लावले हळद. दाखव तोंडाची हळद. तोंडाला लावली.
अच्छी गर्दी है इकड़े तो थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के चलो जवानी भरा दो जिम्मेदार बन ये गाना बजेगा ऑन द फ्लोर आना पड़ेगा रोगी को हळद वगैरे लावून झालेली आहे आणि झालं सगळ्यांचं जेवण वगैरे पण झालेलं आहे बाकी मी देतो परीकडे परीकडे करता करता राह चल ग आम्ही जेवलो आणि मग आता चाललोय आम्ही घरी आणि आम्ही पण तिथे सगळे जेवलो आणि मग घरी आलो आणि आजचा व्लॉग इथेच संपतो भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये बाय.